श्री गणेश कांकर। स्पीकर सर, हाँ आई डिमांडा सपोर्ट करपा आनी जे कट मोशन मूव के ऑपोजिशनान ऑपोज करपा उबा रहा। खूब डिमांड आसा स्पीकर सर, हाँ एक दोन डिमांड उलयतलो टाइम रिस्ट्रिक्शन आसा। तर पहले डिमांड हाँ उलयता प्लॅनिंग स्टॅटिस्टिक्स एंड इवेल्युएशन। स्पीकर सर, म्हाका याद जाता की ह्या डिपार्टमेंटान स्टॅटिस्टिक्स मेंटेन करता, पूण म्हाका दिसता धारबांदोडा तालुक्याचे जे पळय सेपरेट स्टॅटिस्टिक्स मेंटेन करपाक जाय, ते म्हाका दिसता अजून पर्यंत ह्या डिपार्टमेंटाच्यान त्यांच्या रिपोर्टाक रिफ्लेक्ट जायना। माननीय मंत्र्यांनी हेची थोडी दखल घेऊन त्या तालुक्याचो वेगळो जो पळय स्टॅटिस्टिक्स आसा तो मेन्शन करपाक डिपार्टमेंटाक सांगचें। त्याच प्रमाणे हांव एक पळयतां की रेनफॉल जो पळय आमी पळयता, रेनफॉल रेनफॉलाचे डिटेल्स जेन्ना पळय येता खंय इवन न्यूजपेपरां भितर येता, बाकीचे डिपार्टमेंटान येता, तेन्ना धारबांदोडा तालुक्याचो उल्लेख आसन थंय ओन्ली सांग्या म्हणून आसता। सांग्या पयलीं कितें आसलेलें की धारबांदोडा तालुको हो सांग्या भितर येतालो। आतां एक्चुअली रेनफॉल जो पळय आसा तो हायस्ट रेनफॉल जर समज जर जाता जायत जाल्यार तो धारबांदोड्या त्या सायडीच्यान ज्या जाग्याचेर झाडां आसा थंय मॅक्झिमम रेनफॉल जाता। माननीय मंत्र्यांनी जी नोंद घेवन डिपार्टमेंटाक डायरेक्शन दिवचें की धारबांदोडा एक स्टेशन रेनफॉल मेजर करपाचें अवेलेबल करचें। दुसरो विशय जो पळय आसा तो मायन्स डिपार्टमेंटाचो। मायन्स डिपार्टमेंटाचे हांव माननीय मुख्यमंत्र्याचें अभिनंदन करतलो, ते मायन्स मिनिस्टरय आसा, की काल जेन्ना आमी जनरल डिस्कशन केले बजेटाचेर आनी जे प्रोविजन केला माननीय मुख्यमंत्र्यांनी रिसीट 1000 crores दाखयल्ले आसा ह्या वर्साच्या बजेटाक, म्हाका दिसता तें अचीव करपाक व्हडलेशें कठीण जावचें ना। तर कित्याक लागून हांव मुद्दाम करून सांगता हो विशय, की माननीय मंत्र्यांनी आज पर्यंत जे पळय मायनी चालू जावपाचे पळय काम केलें न्ही, तितल्यान एक 9 blocks ऑलरेडी ऑक्शन जाल्या। आनी ते पयशे कशे येतले ते मातशे थोडेशे म्हाका हावजा मुखार सांगपाक जाय, कित्याक ह्या बजेटाक 1000 रुपयाचे जे पळय 1000 कोटीचे जे पळय प्रोविजन केल्ले माननीय मुख्यमंत्र्यांनी ते 100% अचीव जातले। तर बॅलन्स जो पळय 80% पळय अपफ्रंट ऑप्शन प्रिमियम आसा तो येतलो, स्टॅम्प फीस येतली, रजिस्ट्रेशन फीस येतली, आनी हे सगळे जे पळय पेमेंट आसा ते लीज डीड सायन करचे पयलीं येता। आतां एक्स्ट्रॅक्शन जे पळय स्टार्ट करचे पयलीं हे पेमेंट येवन जाले उपरांत काम एक्चुअली जेन्ना पळय चालू जातलें तें काम चालू जावपाक लागून एक सद्याक आमचे कडेन हातीन आसा म्हणटा तें वेदांताचें पब्लीक हियरींग सादारण ऑगस्ट म्हयन्यांत जातलें। पूण वेदांताचें पब्लीक हियरींग जातकीर हांव उडयत थोडोसो, कित्याक आज सकाळीं आमच्या कलीग बाब विजय सरदेसाई उलयले की त्या कामगाराच्या हिताचो जो पळय प्रश्न आसा हो विशय जो आसा त्या कंपनी कडेन उलोवपाक जाय। ह्या कामगारांनी कंप्लीट आपलें आयुश्य म्हणटा कंपनी लागून काबार केल्लें आसा। ह्या कंपनीचो विशय जो पळय आसा की वर्करांक जे कितें बेनिफीट दिवपाक जाय त्या त्या स्किलीचे घेवपाक जाय, हितून भितर सरकारान थोडेशें लक्ष घालचें पडटलें अशी म्हाजी एक पर्टिकुलरली सामकी पर्सनल विनंती आसा माननीय मुख्यमंत्र्यांक, की तिणें तें लक्ष घालून त्या कामगारांचो विशय सॉल्व करपाक जाय। एक विशय सांगतलो की पब्लीक हियरींग जर ऑगस्टान जालें आनी इसी तेंकां जर बाय सप्टेंबर एंड मेळ्ळी जायत जाल्यार म्हाका दिसता ऑक्टोबरांक लीज डीड सायन जातली, आनी लीज डीड जर सायन जाले उपरांत एक्स्ट्रॅक्शन जर चालू जर जालें जायत आनी ते 100% माननीय मुख्यमंत्री करतलो, ऑक्शन प्रिमियम, रॉयल्टी, डिस्ट्रिक्ट मिनरल फंड, गोवा आयन ओर परमनंट फंड, ते शिवाय नॅशनल मिनरल एक्सप्लोरेटरी ट्रस्ट, हे सगळे जे पळय पयशे आसा ते पयशे सरकारी तिजोरीक येतले। आनी म्हाका दिसता 1000 कोटी रुपया येवपाक मायनिंगच्यान व्हडलेसो कठीण जावचें ना।
आनी एक हितून भितर एक इम्पोर्टंट विशय जो आसा तो गोवा आयन ओवर पर्मनंट फंड जो पळय 10% येता तो जो पळय फंड आसा वो ह्यूज फंड जाता आनी सायमल्टेनियसली डिस्ट्रिक्ट मिनरल फंड ह्या फंडांतल्यान मायनींग एरियेंतले जे पळय प्रश्न आसा लोकांचे हे सगळे प्रश्न सादारण टॅकल करपाक शक्य आसा. फॉर एग्जाम्पल हांव एक मुद्दाम करून सांगतलो. गेल्ल्या वर्सा आमचे माननीय मुख्यमंत्री आनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बाब सदानंद तानावडे दावकोण म्हणटा तें फ्लडींग जाल्लें आनी त्या दिसा हांवूय आसलें तेंचे बरोबर. प्रचंड प्रमाणांत लोकांक नुकसानी जाल्ली पूण म्हाका दिसता ते डिजास्टर मॅनेजमेंटाचे अंडर जे कितें पळय करपाक जाय आसलें ज्या जितली तांकां मेळपाक जाय त्या लोकांक तें मेळोना. तर म्हजी विनंती आसा माननीय मुख्यमंत्र्यांक आतांय सुद्दां अशीच परिस्थिती आसा. काल आज पावस जो पडला ते कोतून परत थंय त्या गांवांत उदक भरपाची परिस्थिती निर्माण जाल्ली आसा. माननीय मुख्यमंत्र्यां कडेन म्हजी विनंती आसा की लोकांक ते जे कितें नुकसान जाल्ली ती एटलिस्ट आतां कशें आसा की हे मिनरल फंडांतले पयशे बी आसा तितल्यान थोडेशे तांकां हॅल्प करचे. मागीर त्या शिवाय आमकां इन एडिशन टू द कॉमर्शियल टॅक्स डिपार्टमेंटाक GST मेळटा. म्हाका दिसता एक 3 लिजां बाय डिसेंबर जानेवारी पर्यंत सायन जावन काम चालू जातलें. एडिशनल 5 ब्लॉक केल्ले आसा माननीय मुख्यमंत्र्यांनी ऑप्शन केल्ले आसा. तितून भितर म्हाका दिसता की March 2024 पर्यंत 2-3 लिजां चालू जातलीं आनी त्या खातीर आमकां जशें एक घुशवाक्य आसा की भिवपाची गरज ना म्हणटा तो विशय की हे जे पळय 1000 कोटीचें प्रोविजन केलां तें 100% एचीव जातलें. त्याच प्रमाणे मायनिंगा भितर डंप हँडलींग पॉलिसी आसा सरकाराची. थंय थोडोसो जो पळय विशय आसा तो मुद्दाम करून हांव सांगतलो तुमकां. स्पिकर सर, डंप हँडलींग पॉलिसी भितर 6.3.3 हो जो क्लोज आसा तितून भितर कितें म्हणलें तें थोडेशें वाचून दाखयता हांव. सिन्स सम ऑफ द डम्प्स आर विदीन फॉरेस्ट एरियाज इन्क्लुडींग सेंच्युरी कॉजिंग प्रॉब्लम्स फॉर वायल्ड लायफ द स्टेट गव्हर्मेंट वीथ 6 स्पेशल अप्रुवल इफ रिक्वायर्ड फ्रॉम द MOEF फॉर द रिमुवल ऑफ दीज डम्प्स अँड फिलिंग ऑफ लार्ज पीट्स ऑफ क्लोज माइन्स इन द इंटरेस्ट ऑफ अफॉरेस्टेशन अँड वायल्ड लायफ प्रिजर्वेशन अँड ओनली अपॉन रिपोर्ट फ्रॉम द फॉरेस्ट डिपार्टमेंट दॅट रिमुवल ऑफ सच अ डम्प इज इन द इंटरेस्ट ऑफ फ्लोरा फावना फॉरेस्ट कवर अँड इन द इंटरेस्ट ऑफ वायल्ड लायफ. आतां हांव म्हणटा की हो विशय जो पळय आसा तो कितें जाता तें सांगता डंपिंगाचे. हे डम्प्स पयलीं जे पळय केल्ले खूब वर्सां पयलींचे तेजेर झाडां जाल्लीं आसा. हें सामकें एग्जॅक्टली कशें आसता की पावसान जेन्ना पळय आमी खंय कट्टे बिट्टी दवरिता आनी तितून उदक साचता आनी उदक साचतरी 7-8 दीस गेले म्हणटरी मागीर तितून जळ्यार जाता, मॉस्किटो जाता. ते जर हालोवन जर उडयल्लेत जाल्यार ते जावंक पावना. एग्जॅक्टली तशें जालां हांगा. हांगा 15-20 वर्सां 25 वर्सां हे डंप तशेंच पडून आसा आनी तेंचे जी पळय झाडां जाल्या न्ही ती झाडां कट केल्या शिवाय कोणाक पळय तो ऑप्शन जावन तो ओर मेळ्ळा जाल्यार ते डंप मेळ्ळा तो मनीस तें काडूंक शकना. त्या खातीर सरकारान ह्या हेजो उपयोग करून म्हाका दिसता लोकांक हेका रिलॅक्सेशन दिवपाक जाय. आतां एक विशय मुद्दाम करून सांगतलो हांव ह्या हेतून. हे जर समज जर आमी डंपींग जर काडले जायत फॉरेस्टाचे ते आमकां शक्यतो गव्हर्मेंटाच्यो जमनी ज्यो आसा रेवेन्यू डिपार्टमेंटाच्यो त्या रेवेन्यू डिपार्टमेंटा भितर लोकांनी इल्लिगल चिरे मारून व्हडली व्हडली सामकें फुणकूल जाल्यां पीट जाल्ल्या आनी तितून उदक भरता आनी उदक भरता आनी लोक न्हांवपा पिवपाक वयता ते बुडोन मरता. हे अशे इन्सिडेंट जाल्ले आसा की हे जर समज जर वेवस्थीत जर आमी जर समज हँडल केले जाल्यार थंय जायते पद्दतीन फ्लोरा फावना फॉरेस्ट कवर आनी इवन वायल्ड लायफ वायल्ड लायफा भितर इवन वाघ सुद्दां येतले त्या खातीर आमकां कांय प्रॉब्लम ना. हांचे सगळ्यांची जर समज सेफ्टी जर दवरिल्ली जायत जाल्यार ही गोश्ट जी पळय आसा ती सरकारान अत्यंत बारकायेन लक्ष दिवन करपाची गरज आसा. तर माननीय मुख्यमंत्र्यांक हांव एकच गजाल सांगतलो की हो विशय हँडल करता आसतना
फ्रॉम डंप हँडलींग पॉलिसी आनी तुवें घेतलेले जे एफर्ट्स मायनींग चालू करपाक आनी तुज्या डिपार्टमेंटान आनी ह्या सगळ्या एफर्ट्सां भितर